बाजूला थांब 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 हे नारंगे हे के पैसे वर्षा तू अचानक कसं काय आलास अरे त्याचं काय झालं कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लाट मारली म्हणून अचानक आलो अच्छा अच्छा आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं आधी उदरनाट्य मग लोकनाट्य अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको का शोधायला अच्छा म्हणून तिकडे आलास काय राहायची सोय आता हे काय विचारणं झालं तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी झालं झालं म्हणजे मेलो मी मेलो का मेला का मेलो या घराचा मालक नंबरी आहे आपला सुद्या माहिती ना सुद्या त्याला इकडे राहायला दिलेलं नाही चोरून ठेवला त्याला मी घरात आणि आता तू आलास झालं की नाही म्हणते अरे घाबरतोस गजाला कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या त्यात आणखीन एका शेंडीची वर तुझं काय जातं बोलायला माझी हजामत कर इकडे तो मी आलोय ना मागून अरे वर्षा तू करू नको आपण नोकरी शोधायला आला इकडे अरे पण त्या टकल्याचं काय मारगोळी रे गनिमी कामाला लढायचं आपण सुद्याच्या वेळेला सुद्या ए उठव ना त्याला कशाला त्याने पडपडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला हो आला परशा त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं असा राग आला होता वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना हे आता नोकरी शोधायला ताबडतोब ते करणारच आहे पण पैशाची गरज आहे 20 रुपये दे ना जरा मी 20 रुपये देऊ माझं पाकिट एकदम साफ आहे अरे हा धनंजय कमावत आहे ना कमावत असलं तरी आता गमावत आहे सगळा पगार मी केव्हाच गमावलाय थोडे तरी दे ना 5 रुपये सुद्धा मिळणार नाही 2.5 रुपये तरी मिळणार नाही मिळणार हा मी काय म्हणत होतो तुमचा पेपर तयार आहे अरे वा हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय शंतनूचा मित्र आहे शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जण चार कब्बशा कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी 2 कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं तुमच्या मंडळीच असंच आहे इलाज आहे ना त्याला इलाज नाही धनंजय माने इथे जातात का थकतात अरे परशुराम परशुराम अरे ये 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 परशुराम ये अगदी वेळेवर आला ये ना हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे तोच हा अरे वा 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 इस्रायल इस्रायलला इस्रायलला जाणार आहे कशाला जाणार आहे मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणालास की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील 70 रुपये म्हणालो होतो तेच नाही आलो हे अच्छा औषध घेणार ना तुम्ही आणायचंय तो आणायचंय ना 70 रुपये म्हणजे ऐकलं मी ते हे घ्या 20 रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो म्हणजे काय अरे वा बरं तो परशुराम हे घे 20 रुपये इस्रायलचं काय काय करायचंय 20 रुपये मला काय करायचंय 20 रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबलत धनंजय धनंजय महत्वाची बातमी महत्वाची या काय महत्वाची बातमी नाही काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा चबुरावचा तमाशा पुण्याला आला हत्तीच्या इतकंच ना इतकंच नाही रे त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार मला गेलं पाहिजे ताबडतोब त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय काळजी कर नको थांब तू एक काम कर काय तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मर्द म्हणतील का मला ए मर्द तो म्हणतो ते बरोबर आहे कुणालाही संशय येणार नाही अगदी छबुरावाला सुद्धा अग बाया 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 केवढी मोठी झाली ग तू ए बाये कोण तू मी नाही ओळखत तुला अग साता जन्माची ओळख आपली एवढ्या लवकर इसरून कशी चालल ए भवाने लय लाडत येऊ नका आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग कोण कुठची तू हे बघ बाये तू काय रे हे कसं सोंग काढलं हे बघ ते नंतर सांगतो आधी सांग तुझा बा कुठं आहे
गेलाय बाहेर आणि आला परत तरी घाबरते कोण चल काय छबूराव चोरात चाललंय ना कसला जोर घेऊन बसलाय राव झालंय आपलं टुकू 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 यावेळी पुरीला बरोबर आणली ती आता पुरीच्या लग्नाचं बघायला नका का पाहुण्यानं दोन चार पोरं सुशीला पुण्यातली म्हणून घेऊन आलो पुरीला अहो तुमची पोरगी चांगली आहे कोणी पसंत करेल की आता त्यो वर बसलाय नव तीच काय ते ठरवणार कस अगं भैया आबा आला वाटत अगं येऊ दे कशाला घाबरतेस आबाचा बाबा येऊ दे मी नाही घाबरत काय ग कुणा संघ बोलत होती हिच्या संघ ही कोण आणि हे काय छबू काका मला ओळखलं नाही तुम्ही अहो आबा ही पार्वती पहिली पासून चौथी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत अगोदर मी कुठे होतो तुझ्या वर्गात मला आठवायला अहो आबा माझ्या संघ खेळायला नाही का यायची आणि तुम्ही अल्ले लबार असे म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे ते आठवत का आठवत ती होय तो परकर होती हिरवा परकर पांढरा पुरका नाचायची नाही का नाचले मोला आंब्याच्या वनात किती आता आठवला पण ही इथं असती होय आता लगीन झालं नाही का तिच रांगापिंडाला अगदी मजबूत झाली नवरा पण तसा ताण काय पण काय छोपू काका त्या कमळीचं लगीन करून टाका की लवकर त्याच खटपटीत आहे मी आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा लवकर लवकर त्याच एक डाव फेटू दे मला त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही असं काय केलं त्यानं काय केलं अगं त्याला बाजार मास्टर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला पण तो चांगला असला तर अगपूर तू काय एवढी तरबदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची त्याची लायकी तर आहे का माझ्या पायथानाजवळ उभी राहायची असलं 56 परशा म्या नोकरीला ठेवतो मी काय म्हणते छबू काका तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57 परशाही जगात असला तर आमच्या कमळीनं तुला लईच भुरळ घातलेली दिसती भुरळ अहो ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे माझ्या काळजात कशी रुतून बसली तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही असा घट्ट पकडून ठेवी तुला उशीर होते ना इथे हा छबू काका बरं आहे कमळे इथे हा इस्तवर रोजच भेटीन तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का अच्छा तो हम चलते है टिंग 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 अच्छा तो हम चलते है टिंग लाल लगा बेटी दे रहे जल्दी दे रहे देखते क्या रे बगतो में कसा मेला बाई कधी बघितलीच नाही मेलेना आता जाशील कुठं भावाने रस्ता सोड मुकाट्यानं का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला तुला कोणी आया बहिणी आहेत की नाही थांब बाई काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला मेल्या मुडक्या गर्की बाईच्या अंगावर हात टाकतोस लाज वाटते का सोड म्हणते ना अरे अरे लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू दुर्योधन आहेस की दुःशासन अरे बापरे अरे सारखा सारखा त्या झाडावर काय बचाव 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 अरे रामखोर मारा हाणा हाणा मेल्याला तुमच्या बायकावर त्यानं हात टाकला हात टाकला आज नवरा आला म्हणून वाचलीस तू कधी ना कधी तरी सापडशीलच एकटी बस काय करू मला या घरात राहायचं नाही मला हे नाटक करायचं नाही अरे पण काय झालं काय झालं अरे फरक्यातल्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं माझं सगळं सोंग उघडकीस आलं असतं माहितीये अरे पण परशा आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना अरे एक जागा पण शोधली आम्ही पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही 1500 रुपये भाडा आहे अरे बाबा नका वाटेल ते करा पण इकडनं निष्ठा नाही तर तो बळी माझा बळी गेल रे
घाबरतोय? मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा, पण पुन्हा भर असते त्याने पार्वतीचा परीक्षा करण्याचा प्रयत्न केला ना सगळ्यांना धोका होईल. अरे मग सिंपल आहे, तू घराबाहेर पडायचं नाही. रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर? असं विचारलं तर एक मार्ग आहे. कोणता? आई होण्याचा. चायला ही आयडिया फर्स्ट क्लास. नाही नाही, अरे आधी बाई बनवलं तर आता आई बनवत आहे. अरे कमळीशी लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय रे मी. आधी आई आणि मग बाप. नाही मला नाही. अरे तुम्हाला म्हणलं होतास ना की लीलाबाईनी तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता, त्याचा असा परिणाम असं तिला वाटेल आणि ती भलतीच खुश होईल. ठीक आहे, आता काय कळाच काढायचे आहे. आई ग